काळे प्लॉट असो, बस स्टँडचा एरिया असो किंवा वर डिगी रोड असो, झोपडपट्टी असो, या ठिकाणी गुंडगिरीची प्रवृत्ती जास्त वाढलेली आहे. त्या अनुषंगाने मागं आपल्या उमरगा शहरामध्ये 2-3 मर्डरसुद्धा झाले. काल रात्री, म्हणण्यापेक्षा पहाटे 3-3:30 दरम्यान साने गुरुजीनगर आदर्श महाविद्यालयाच्या ह्या परिसरातला भाग, या भागामध्ये बाहेर उभ्या असलेल्या मालकीच्या गाड्या काही अज्ञात व्यक्तींनी, की गुंड प्रवृत्तीचे जे व्यक्ती आहेत, त्यांनी गाड्याच्या काचा फोडल्यात, काही मोटरसायकली फोडल्यात, काही जणांच्या घरावरती दगडफेक केलेत. आणि ही बाब आम्हाला सकाळी 5:30 ज्यावेळेस बाहेर आलो मॉर्निंग वॉकला, त्यावेळेस माहीत झाली. आम्ही प्रत्यक्षात जाऊन त्याची पाहणी केली. पाहणी केली असता काही जणांच्या घरात असलेल्या गाड्यासुद्धा दगड मारून फोडल्यात, बाहेर उभ्या असलेल्या गाड्याच्या काचा फोडल्यात, मोटरसायकली फोडल्यात, काही जणांच्या घरावरती दगडफेक केलेत. ही प्रवृत्ती कुठं बंद होणार आहे, कधी बंद होणार आहे? आज तुम्ही उमरगा शहरात जर वातावरण बघितलं तर तिथे एवढं ढिसूळ वातावरण झालेलं आहे. पोलीस प्रशासनाचं याच्यावरती बिलकुल लक्ष नाही. पोलीस प्रशासनाने ह्याच्यावरती आळा घालायला पाहिजे, जेणेकरून ही गुंड प्रवृत्ती, जे गुंड लोक आहेत त्यांच्यावरती आळा घालायला पाहिजे, ह्यांना आतमध्ये घालायला पाहिजे. त्याच्यावरती कुठं तर शासन त्याचं नियोजन करायला पाहिजे. सर्वसामान्य माणसाचं एवढं मोठं नुकसान करणे म्हणजे चुकीचं आहे ना, चितीचं निर्माण आहे. सर्वसामान्य माणसं जे आता काही माझ्याबरोबर आता इथं आहेत, माझ्या गल्ली प्रभागातले लोक आहेत, काही वकील लोक आहेत, काही शिक्षक आहेत, काही व्यापारी माणसं आहेत, या लोकाला सर्वसामान्य माणसाचं दहशतच आहे ना याच्यावरती. हे दहशत माजवणारे थोडीशी पोलिसाची गाडी आहे का सर्वसामान्याची गाडी आहे, हे थोडीच बघणार आहे. त्याला दहशत निर्माण करायच्या मुलावर कुणाची गाड्या फोडणारच आहेत. सर्वसामान्य आता पूर्ण गल्लीतल्या बाया सुद्धा घाबरून बसलेत सगळे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.